कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मधल्या पुराच्या अनुषंगाने आपण एक पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, GSM बेस्ड पब्लिक ॲड्रेस सिस्टीम देशातली पहिली अशी आपण कार्यान्वित केलेली आहे. जिल्ह्यामध्ये साधारणपणे 650 ठिकाणी ही पब्लिक ॲड्रेस सिस्टीम बसणार आहे आणि कोल्हापूर शहरामध्ये साधारणपणे 40 ठिकाणी या 60 ठिकाणी या सिस्टीम आपण बसवतो. ज्या सिस्टीममध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा परिषदेचे CO आणि महानगरपालिकेचे कमिशनर ह्यांना अधिकार असणार आहेत की त्याच्यावरून ॲड्रेस करायचे. एखादा मोहीम असेल, लसीकरणाचा विषय असेल, वॅक्सिनेशनचा विषय असेल, कोविडच्या संदर्भातलं काय असेल, किंवा उद्या आणीबाणीची परिस्थिती असेल, पूर असेल किंवा अतिवृष्टी असेल किंवा एखादा अत्यावश्यक विषय असेल, तो इमिजिएटली एका फोन कॉलवर या सगळ्या गावांमध्ये पोचू शकणार आहे अशा पद्धतीची एक पब्लिक ॲड्रेस सिस्टीम GSM बेस्ड आपण या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे. त्याला DPDC आपण निधी दिलेला आहे आणि मला वाटते अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं केलं तर मेसेज पोचवण्यासाठी मोठ्या पब्लिकला. आज व्हॉट्सॲपवर खऱ्या खोट्या बातम्या येतात, खरे खोटे व्हॉट्सॲप येतात, विश्वासार्हता कशावर ठेवायची असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून मला वाटते अशा सिस्टीममधून अफवांवर या ठिकाणी मात करता येईल आणि खरी वस्तुस्थिती ही लोकांच्या पण पोहोचणं सोयीस्कर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.